नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर संदीप माळी तुमचं सर्वांचं मी आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओ सिरीजमध्ये स्वागत करतोय. सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांची माफी मागतोय, कारण की गेले 2-3 महिने मी कुठल्याही प्रकारचे यूट्यूब व्हिडिओ जे आहेत ते पोस्ट केलेले नाही आहेत, कारण की थोडं बिझी शेड्यूल असल्यामुळे मला व्हिडिओज करणं पॉसिबल झालेलं नव्हतं. तर पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी आता व्हिडिओ सिरीज परत एकदा स्टार्ट करतोय. तर सर्वप्रथम आपण यामध्ये ज्या गोष्टी बघत होतो, आपण डेली बेसिसवरती निफ्टी आणि बँक निफ्टीचा अँडेसिस आपण करत होतो, प्लस कोणते कोणते स्टॉक्स जे आहेत ते मार्केटमध्ये ॲक्टिव आहेत हे आपण त्यावेळेस चेक करत होतो. तर बरेचसे स्टॉक्सचे मी तुम्हाला अपडेट्स पण आज प्रोव्हाइड करणार आहे. तर सर्वप्रथम आपण स्टार्ट करूयात निफ्टीपासून. निफ्टीमध्ये तुम्ही बघितलात तर जबरदस्त एक रॅली आपल्याला बघायला मिळालेली आहे. ती रॅली साधारणतः 15,200 पासून आपलं मार्केट जे आहे ते रिकव्हरी करण्यास स्टार्ट झालेलं होतं, आणि एक आपला पुलबॅक जो होता तो 16,800 पर्यंत आपल्याला या निफ्टीला घेऊन आलेला होता. तिथून आपण ही कंटिन्युअस रॅली एन्जॉय केलेली आहे. बरेचसे व्हिडिओ जे आहेत ते मी याच ठिकाणी असताना पोस्ट करत होतो, मला अजूनही आठवतंय. तर तिथून एकदा हा जो बॉटम फॉर्म झाला इथं W तुम्हाला दिसेल चार्टमध्ये, तर 16,800 पासून इथंनंतर ज्यावेळेस मार्केट रिकव्हर झालेलं आहे, तर ते आज आपण पुन्हा एकदा ऑल टाइम हाय हिट केलेला आहे. साधारणतः 18,890 आसपासचा आपला निफ्टीचा जो आहे तो ऑल टाइम हाय आपला आहे. तर त्यामध्ये तुम्ही आता बरेचसे दिवस ट्रेडिंग पण करत असाल, दररोज तुम्हाला आता मार्केटचा व्ह्यू आणि आउटलुक बऱ्यापैकी समजतसुद्धा असेल. तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी सपोर्ट लेवल्स आणि रेजिस्टन्स लेवल्स निफ्टीच्या आणि बँक निफ्टीच्या प्रोव्हाइड करण्यास स्टार्ट करतोय. तर निफ्टीमध्ये सर्वप्रथम आपण स्मॉल टाइम फ्रेमला जाऊयात, आणि तिथं तुम्हाला बघायला मिळेल की निफ्टीसाठी जे कालचं क्लोजिंग झालेलं आहे ते साधारणतः 18,705 हे निफ्टीचं जे आहे ते कालचं क्लोजिंग झालेलं आहे. तुम्ही या लेवल्स डायरेक्टली आता मार्क करून घेऊ शकताय. तर निफ्टीसाठी ज्या सपोर्ट लेवल्स असणार आहेत आपल्यासाठी, तर 18,725 आणि 18,525 या दोन आपल्यासाठी एक सपोर्ट लेवलसार काम करतील, आणि सगळ्यात जो स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे तो 18,450 या पुढच्या वीकसाठी असेल. म्हणजे 18,625, 18,525 आणि 18,450 हे लेवल्स आता निफ्टीसाठी स्ट्रॉंग सपोर्ट लेवल्स असणार आहेत. आणि जो काय रिसेंट आपला आत्ता हाय आहे निफ्टीचा, साधारणतः त्या हाईच्या आसपास म्हणजे 18,880 ते 18,900 हा आपल्यासाठी आता एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल असणार आहे. ओके, तर आजच्या क्लोजिंगनुसार म्हणजे कालच्या जे फ्रायडेचं क्लोजिंग झालेलं आहे त्या फ्रायडेच्या क्लोजिंगनुसार आपल्यासाठी जी लेवल आता महत्त्वाची असणार आहे ती असणार आहे 18,775 आणि 18,880. या दोन लेवल्स फार महत्त्वाच्या आहेत, आणि त्याच्यानंतर बरोबर 100 ते 125 वरती तुम्ही जरी पकडला तर 19,000 ही एक स्ट्रॉंग लेवल आता आपल्यासाठी निफ्टीमध्ये पुढच्या वीकमध्ये प्रोव्हाइड करू शकते. आता मार्केट एक्झॅक्टली गॅप अप ओपन होऊन अपसाईडला जातं की गॅप डाऊन ओपन होऊन बॉटम साईडच्या लेवलला येतं, लेवल टेस्ट करण्यासाठी हे आपल्या नेक्स्ट वीकमध्येच बऱ्यापैकी समजून जाईल. बँक निफ्टीमध्ये पण तुम्ही जर रॅली चेक केला तर आपण साधारणतः व्हिडिओज जे आहेत ते याच फेजमध्ये तयार करत होतो. तिथपासून ही जी रॅली आहे ती कंटिन्यू आहे आणि मार्केट जे आहे ते पूर्णपणे बुलिश आहे. साधारणतः आपण एक मार्केटमध्ये एक स्टार्टिंगचा जो प्रिव्हियस हाय होता तो 41,800 पर्यंत आपलं मार्केट पोहोचलं होतं, तिथं डबल टॉपचं फॉर्मेशन करून मार्केट विदिन अ वीक किंवा 2 वीकच्या आसपास पुन्हा एकदा 37,600 आसपास आणलं होतं, आणि तोच त्यावेळेस बॉटम क्रिएट झालेला आहे, आणि तिथून पुन्हा एकदा मार्केटने काय केलं आहे ऑल टाईम हाय हिट केलेला आहे. आणि हा परवाचा जो ऑल टाईम हाय आहे तो आहे 43,515 इतका. ओके, तर बँक निफ्टीसाठी ज्या आता महत्त्वाच्या लेवल्स असतील, तर बँक निफ्टीचं जे कालचं क्लोजिंग झालेलं आहे ते साधारणतः 43,100 आसपास गेलेलं आहे. शुक्रवारी तुम्ही बघितलं असाल तर फारशी मोमेंट मार्केटमध्ये बघायला आपल्याला मिळाली नाही आहे, आणि मार्केट जे आहे ते पूर्णपणे साईडवेज फेजमध्ये बऱ्यापैकी दिवसभर काम केलं होतं. यासाठी सपोर्ट लेवल्स कोणते असतील, तर कालच्या क्लोजिंगनुसार आपल्यासाठी जे स्ट्रॉंग सपोर्ट लेवल असणार आहे ते 42,900, 42,740 आणि 42,550 हेच आता स्ट्रॉंग सपोर्ट्स आपल्यासाठी असणार आहेत. आणि महत्त्वाचे ज्या लेवल्स आहेत पाठीमागचं जर तुम्ही स्विंग हाय चेक केला तर तिथपर्यंतचे लेवल्स आपल्याला आपण ॲज अ रेजिस्टन्स असं कन्सिडर करू शकतो. सुरुवातीची पहिली लेवल असेल 43,300 आणि सेकंड लेवल असेल 43,500. बँक निफ्टी आता जास्त मोमेंटमच्या मोडमध्ये नाही आहे, बऱ्यापैकी मोमेंटम जे आहे ते लिमिटेड पॉईंट्सचं मोमेंटम तुम्ही बघताय, 100 पॉईंट, 200 पॉईंट, 300 पॉईंट, बऱ्यापैकी त्याच रेंजमध्ये बँक निफ्टी जे आहे
ती अडकून राहिलेली आहे. आणि एक जे आपण म्हणतो ना की मोठी मोमेंटम आपल्याला मिळत होती, तशी बरेच दिवस झाले मोमेंटम आपल्या मार्केटमध्ये बघायला मिळालेली नाही आहे. तर हे झाले निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल्स. दोन तीन स्टॉक्स जे आहेत मी बऱ्यापैकी 2 ते 3 महिन्यापूर्वी इन्व्हेस्टमेंट पर्स्पेक्टिव्हसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केलेले होते. तर त्यानुसार त्यातला पहिला स्टॉक होता तो बेल. तुम्हाला बऱ्याच वेळेला माझ्या मेसेजमधून तुम्ही बघत पण असाल की बेल मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मी जवळजवळ 40 ते 50 रुपयांच्या आसपास तुम्हाला बऱ्याच वेळेला आपल्या ग्रुपवरती पोस्ट केलं होतं की बेल बाय करा, बेल बाय करा. तर याच लेवलला आपण बेल बाईंगसाठी रिकमेंड केला होता. आणि तिथपासून तुम्ही जर कालचा जर हाय चेक केला तर साधारणतः 90 रुपयांच्या आसपास हा बेल पोचलेला आहे. आणि हे जर तुम्ही पर्सेंटेज वाईज जरी एक उदाहरण चेक केलं तरी तुम्हाला साधारणतः ऑलमोस्ट हा स्टॉक तुमच्या लेवलपासून डबल झालेला आहे. साधारणतः 113 ते 120% रिटर्न तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला दिसत असणार आहे. त्याचबरोबर आपण दुसरा स्टॉक रेकमेंड केला होता त्यावेळेस, तो होता कोल इंडिया. कोल इंडियासाठी आपण टार्गेट 240 पर्यंत प्रोव्हाइड केले होते. साधारणतः 170 180 हीच ती लेवल आहे. आणि तिथपासून विद इन 3 मंथ्स याने 240 आणि 260 या लेवलपर्यंत कोल इंडियाने आपले लेवल्स जे आहेत हाय लेवलपर्यंत गेलेला आहे स्टॉक. आणि तुम्ही जर बॉटमच्या लेवलपासून जर चेक केलात तर साधारणतः याच रेड लाईनपासून मी मार्किंग करतोय, तर 175 पासून जर तुम्ही 265 पर्यंत चेक केलं तर साधारणतः हे सुद्धा 50% रिटर्न्स तुम्हाला इथं या स्टॉकमध्ये बघायला मिळालेलं आहे. म्हणजेच खूप चांगलं रिटर्न झालं. विद इन 3 मंथ्स तुम्हाला कोल इंडियाने सुद्धा चांगली रॅली बघायला मिळालेली आहे. पीएनबीमध्ये सुद्धा मी जे हा पीएनबी स्टॉक आहे तो 35 ते 40 रुपयांच्या पासून सारखं कंटिन्युअसली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती रिकमेंड करतोय. आणि पीएनबी सुद्धा त्याचा जो परवाचा जो हाई आहे तो साधारणतः 55 रुपये 56 रुपयाच्या आसपासचा हाई आहे. आणि तुम्ही जर या लेवलला बॉटम लेवलला जर इन्व्हेस्टमेंट केला असाल तर इथपर्यंत तुम्हाला साधारणतः 60 ते 70% आत्ता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये प्रॉफिट दिसत असेल. तर थोडे दिवस या स्टॉकसाठी तुम्ही बुलिश राहा. अजूनही हे स्टॉक्स जे आहेत ते आउट परफॉर्म करतील. म्हणजे सध्या तुम्ही बँकिंग सेक्टर बघताय, फायनान्शियल सेक्टर बघताय, तर ह्यामध्ये सगळ्यात बेस्ट स्टॉक्स हा पीएनबी सुद्धा तुमच्या समोर येऊ शकतो. अजून एक स्टॉक मी त्यावेळेस रिकमेंड केला होता तो आहे तो एबीसी कॅपिटल. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याचं सुद्धा मी पोस्टिंग केलेलं आहे. हा सुद्धा स्टॉक जो आहे तो आपण बऱ्याच वेळेला मी कित्येक वेळा मेन्शन केलं होतं की 100च्या आसपास जर तुम्हाला स्टॉक जर बाय करायला मिळाला तर खूप चांगला हा स्टॉक होऊ शकतो. आणि 100 110 110 या रेंजमध्ये बरेचसे दिवस हा स्टॉक पूर्णपणे साइडवेज फेजमध्ये होता. तिथून एक आपल्याला रॅली एबी कॅपिटलमध्ये आता या वीकमध्ये बघायला मिळते आहे. आणि ती रॅली साधारणतः 150 पर्यंत घेऊन आलेली आहे. आणि तुम्ही जर आपल्या बॉटमच्या लेवलपासून जर मार्किंग केलं तर तुम्हाला आत्ता 40% 50% रिटर्न्स इझिली तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दिसत आहे. तर नुसताच ऑप्शन ट्रेडिंग करण्यापेक्षा तुम्ही जर प्रॉपर इन्व्हेस्टमेंट जर केला असता तरी तुम्हाला चांगले रिटर्न्स इक्विटीच्या माध्यमातून मिळाले असते. ओके, तर आपण जे स्टॉक्स रिकमेंड करतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्यामध्ये तुम्ही तुमच्या कमाईतून महिन्याला 5,000 10,000 20,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही करू शकताय. ती इन्व्हेस्टमेंट 100% ग्रो होणार ही आपली गॅरंटी आहे. अजून एक दोन स्टॉक्स मी तुम्हाला आता रिकमेंड करतोय, त्या स्टॉक्समध्ये तुम्ही आत्ताच इन्व्हेस्टमेंट करून ठेवा. आणि हे स्टॉक आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये खूप चांगलं रिटर्न्स देऊ शकतो. त्यातला सगळ्यात पहिला मी स्टॉक जो डिक्लेअर करतोय तो आहे तो L&T फायनान्स. L&T फायनान्स सुद्धा मी आपल्या ग्रुपवरती साधारणतः 70 रुपये ते 80 रुपयाच्या आसपास रिकमेंड केलेला आहे. आणि अजूनही रिकमेंड करतोय की तुम्हाला जर हा स्टॉक पुन्हा एकदा 80 रुपये ते 90 रुपये म्हणजे आता ऑलरेडी ऑलमोस्ट त्याच रेटच्या आसपास आहे, इनकेस 80 पर्यंत येऊ दे किंवा इनकेस 85 पर्यंत येऊ दे, तर तुम्हाला या लेवलमध्ये पुन्हा एकदा इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि हे जे टार्गेट्स मी सध्या जे एक्सपेक्ट करतोय ते आहेत ते 130 रुपयांच्या आसपास मी L&T फायनान्सचे टार्गेट्स बघतोय. तर तुमच्यासाठी ज्या महत्वाच्या लेवल्स असणार आहेत सुरुवातीला, तर ती पहिली लेवल असणार आहे 100 रुपयांची. 100 रुपयांचे लेवल क्रॉस केले की 113 रुपयांची लेवल तुम्हाला, म्हणजे हा जो टॉप आहे हा तुम्हाला एक रेजिस्टन्स सारखा काम करेल. आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी एक जर हा ब्रेकआउट झाला तर साधारणतः 130 आणि 150 या दोन लेवल्स आपल्याला L&T फायनान्समध्ये बघायला मिळतील. तर हा स्टॉक्स आत्ता इन्व्हेस्टमेंटसाठी खूप बेस्ट आहे. तुम्ही जे काय बँकिंग सेक्टरमध्ये बघताय
तर त्याचा फायदा आपल्याला L&T फायनान्समध्ये 100% बघायला मिळेल. मी गेले 2 महिने आपल्या प्रिवेम आणि रॉयल ग्रुपवरती कंटिन्युअसली याचे ऑप्शनमध्ये कॉल्स पोस्ट करतोय. बऱ्याच आता याच महिन्यात जो L&T फायनान्सचा 85 रुपयाचा कॉल आहे तो मी परवा दिवशी दिला होता 4 रुपयांच्या आसपास, तो आजच्या डेटला 8 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय. म्हणजे तुमचे विदिन 3 to 4 days तुमचा हा कॉल डबल झाला बघायला मिळेल. अजूनही संधी आहे, जर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचं असेल तर 100% या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. खूप जबरदस्त स्टॉक आहे, फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे, आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये फायनान्शियल आणि बँकिंग सेक्टरचे जे आहेत त्यामध्ये आपल्याला एक चांगली रॅली अजूनही बघायला मिळू शकते. त्यानंतर ना पुढचा एक जो स्टॉक आहे तो पण स्टॉक मी आपल्या ग्रुपवरती जस्ट परवा रिकमेंड केला आहे, तो आहे तो इक्विटास. इक्विटास होल्डिंग हा स्टॉक सुद्धा मी साधारणतः 110 रुपयांच्या आसपास रिकमेंड केला होता. मी थोडंसं हे ब्रेकआउट होण्याची वाट बघत होतो, आणि ज्यावेळेस ही लेवल या स्टॉकने काढलेली आहे त्यावेळेस मी हा स्टॉक साधारणतः 110 रुपयांच्या आसपास रिकमेंड केला आहे. आणि त्या लेवलपासून सुद्धा हे जे रिटर्न्स तुम्ही चेक केलात तर हे सुद्धा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 8 ते 10% रिटर्न्स तुम्हाला बघायला मिळते. आता यासाठी ज्या महत्त्वाच्या लेवल्स असतील ते साधारणतः 130 रुपये आणि 150 रुपये हे दोन टार्गेट्स तुम्ही आता इनिशियली पकडून चला की हा जो स्टॉक आहे तो कमीत कमी त्या लेवल्सपर्यंत 100% जाणार आहे. तर याच लेवलपासून जर तुम्ही चेक केला तरी तुम्हाला 30% ते 40% रिटर्न्स येणाऱ्या काही दिवसामध्ये 100% बघायला मिळू शकतात. तर हे जे दोन स्टॉक आहेत त्यामध्ये ज्या वेळेस मार्केटमध्ये थोडंसं छोटंसं जरी करेक्शन आलं तरी तुम्ही या दोन स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. फर्स्ट आहे तो इक्विटास आणि सेकंड आहे तो L&T फायनान्स. या दोन स्टॉकमध्ये तुम्ही 100% इन्व्हेस्टमेंट करून ठेवा. येणाऱ्या काही दिवसामध्ये मे बी 3 months किंवा 6 months मध्ये या स्टॉक्स हे जे स्टॉक्स आहेत ते तुम्हाला एक टॉप लेवलला बघायला मिळेल. ओके, तर अशाच प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते पुन्हा एकदा मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. तर सर्वांनी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वांनी आपले व्हिडिओज बघा, दररोजच्या दररोज व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला जर काही सजेशन द्यायचं असेल तरी ते तुम्ही तुमच्या यूट्यूबच्या जे जो कमेंटचा बॉक्स असतो व्हिडिओच्या खाली त्या कमेंटच्या बॉक्समध्ये तुम्ही तुमचे सजेशन्स मला पोस्ट करू शकता, जेणेकरून मला सुद्धा इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी संधी मिळेल. ओके, तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.